आधार न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ठळक घडामोडी. अवैध गुटखा विक्री प्रकरणी 2 महिन्यांपासून गुन्हे शाखा आणि पुंडलिक नगर पोलिसांनी तुरुंगात टाकलेल्या 2 जणांनी तुरुंगातून बाहेर पडताच पुन्हा एकदा गुटखा विक्रीचा व्यवसाय सुरू केल्याचं समोर आलंय. दुचाकीवरून गुटख्याच्या गोण्या घेऊन जाताना पोलिसांनी एका आरोपीला पकडले तर एक आरोपी पळून जाण्यात यशस्वी झालाय. प्रभू मक्रिये असे अटकेतील आरोपीचे नाव आहे तर आरोपीच्या दुसऱ्या साथीदाराचे नाव अशोक कुर्ले असे आहे. जेसी पोलिसांनी आरोपींकडून 2 दुचाकी व 84,000 रुपये किमतीचा गुटखा असा सुमारे 2 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केलाय. तर जेसी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेने धाड टाकत आरोपी नजीर शेख रशीद शेख यास अटक केली आहे. तर त्याच्याकडून 86,000 पान मसाला व गुटखा जप्त केलाय. सदर कारवाई जेसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक VM केंद्रे यांनी उपनिरीक्षक दत्ता शेळके यांच्या पथकामार्फत केली आहे. त्यामध्ये पण आम्ही गुटख्याच्या अनुषंगाने मोठी कारवाई केली होती. त्याच्यामध्ये म्हणजे क्राईम ब्रँचची सुद्धा मदत घेतली होती आणि काल 6 तारखेला आम्हाला गोपनीय माहिती मिळाली की जेसी पोस्ट अंतर्गत बायजीपुरा या ठिकाणी एक इसम बेकायदेशीरपणे गुटख्याचा साठा करून जे पानठेले वगैरे आहेत त्यावर विक्री करत आहे अशी आम्हाला गोपनीय माहिती मिळाल्यानंतर आम्ही म्हणजे अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत अजिंठेकर यांच्यासह जाऊन त्या ठिकाणी आमचे DB पथक व आम्ही त्या ठिकाणी रेड मारले असता त्या ठिकाणी आम्हाला जवळपास 84,000 बेकायदेशीर म्हणजे गुटख्याचा साठा जे की. प्रतिनिधी विजय सोनावणे सह आधार न्यूज औरंगाबाद. राज्यातील आशा वर्करला सध्या 2,500 रुपये मानधन मिळत आहे. मिळणारे मानधन हे फार कमी आहे. गटप्रवर्तकांना TADA म्हणून कामाच्या खर्चापोटी मासिक 8,000 रुपये मिळतात. हे मानधन अत्यंत अल्प आहे. काही राज्यात अशा स्वयंसेविकांना 10,000 रुपये मानधन दिले जाते. या मानधनात वाढ करावी, दिवाळीला बोनस द्यावे, ESI व PF मिळावे या मागणीसाठी महाराष्ट्र आशा गटप्रवर्तक फेडरेशनने राज्यभर आंदोलन केले. अनेकदा आंदोलने केली, सरकारने आश्वासन दिले तरी अंमलबजावणी झालेली नाही. विविध मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आणि गट प्रवर्तक यांना सर्वप्रथम कामगाराचा दर्जा मिळाला पाहिजे, किमान वेतन मिळालं पाहिजे आणि ज्या सामाजिक सुरक्षा आहेत त्या मिळाल्या पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचा जो समाजातील जो दुरा आहे आरोग्याची शान अशाचाही आहे. प्रत्येक आरोग्याचं जे कुठलाही काही कार्यक्रम असेल, केंद्र सरकारचा असेल, राज्य सरकारचा असेल, हा प्रत्येक कार्यक्रम आशाच्या माध्यमातून राबवला जातो. पण ज्या प्रमाणे त्या मेहनत करतात त्या मेहनतीचा त्यांना मोबदला मिळत नाही. म्हणून गेल्या 2017 पासून आमची मागणी आहे की त्यांना कामगाराचा दर्जा द्या आणि सामाजिक सुरक्षा आणि किमान वेतन मिळालं पाहिजे. आणि आशा स्वयंसेविका म्हटलं जातं आम्हाला, पण आम्हाला कर्मचाऱ्याचा दर्जा मिळायला पाहिजे. आणि आम्हाला जे काही इंटेन्सिव्ह दिलं जातं तुटक्या मोडक्या याच्यामध्ये ते आम्हाला मान्य नाही. आम्हाला सरकारने काहीतरी एक फिक्स मानधन दिलं पाहिजे. आम्ही आमची तर वेतनचीच मागणी आहे, पण जोपर्यंत वेतन मिळत नाही तोपर्यंत कमीत कमी आम्हाला फिक्स मानधन द्यावा. कारण आपल्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आले. यावेळी औरंगाबाद जिल्हा आशा वर्कर्स व आरोग्य कर्मचारी युनियनचे सरचिटणीस कॉम्रेड दामोदर मानकापे, कोषाध्यक्ष मंगल ठोंबरे, पुष्पा पैठणे, फुरकामा फातेमा, शिरीन बेगम यांचे आदी उपस्थित होते. प्रतिनिधी इम्रान शेख सह आधार न्यूज औरंगाबाद. गेले 4 वर्षापासून डोंबिवली येथे श्रावण महोत्सवाचे आयोजन केले जातो. मिती क्रिएशन आणि मातोश्री प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने डोंबिवलीतील सुग्रणींसाठी उत्सव पाककलेचा, उत्सव खाद्य संस्कृतीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेअंतर्गत डोंबिवली येथून 5 महिला विजेते निवडले आहेत. आता अंतिम स्पर्धा ही मुंबईच्या रवींद्र नाट्य मंदिरात 26 ऑगस्ट रोजी होणार आहे. तेव्हा राज्यभरातून सुग्रणी येथे येऊन त्यातून अंतिम चुरशीची लढत होणार आहे. दैनंदिन जीवनात आपली मुलं बाहेरचं जंक फूड जास्त प्रमाणात खातात, मात्र आपल्याला निसर्गाने खूप काही दिलं आहे. वेगवेगळ्या भाज्या लहान मुलं खायचा कंटाळा करतात, पण भाज्या पौष्टिक असतात, त्यात विटामिन असतात.
मुलांना भाज्यांची सवय लागावी म्हणून आपण त्याचं भाज्यांचं मिश्रण पराठामध्ये केले तर मुलं ते आवडीने खातील. याच संकल्पनेतून आज 200 मातांनी अगदी रानभाज्या, अळूची भाजी, मेथी, फरसबी, गाजर, मुळा, कांदा, बटाटा, कडधान्य सर्व प्रकारच्या पराठा बनविण्याची स्पर्धा आयोजित केली होती. यासह महिलांना एकत्र करण्याचं काम मातोश्री प्रतिष्ठानच्या डोंबिवलीच्या झोनल हेड कविता गावण याचं आहे. तिच्या सोबत कीर्ती पाटील, शिल्पा मोरे, मानसी गावडे, शीतल धुरी, प्रतिमा पांचाळ, सुचिता पाटील, अनिता मयेकर, लता चव्हाण, प्रतिमा नारखेडे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली. मुळात दरवर्षी मिती क्रिएशन्सतर्फे आम्ही श्रावण महोत्सव ही पाककला स्पर्धा घेतो. आता पाककला स्पर्धा घेताना त्याच्या मागे विचार किंवा उद्दिष्ट हेच आहे की महिलांना एक त्यांची कला दाखवण्यासाठी एक संधी मिळावी, एक उत्तम व्यासपीठ मिळावं, आणि त्यामुळे दरवर्षी आम्ही महिलांसाठी ही खास पाककला स्पर्धा घेतो आणि श्रावण महोत्सवाच्या निमित्ताने घेतो. श्रावण महिन्याचा एक महिलांचा जो उत्साह असतो तो एक मेन उद्देश असतो आपला, आणि मिती क्रिएशन आणि आपली मातोश्री प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानाने हा कार्यक्रम आयोजित केलेला असतो आणि महिलांच्या प्रोत्साहनासाठी आपण हा कार्यक्रम श्रावण महिन्यात घेतो. प्रतिनिधी किशोर पगारे सह आधार न्यूज डोंबिवली. अमेरिकेत येथे उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार सुवर्ण मंगल कार्यालय येथे शिवसेना महिला आघाडीच्या सर्व महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी जळगाव जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, जळगाव महिला जिल्हा संघटक महानंदाताई व तालुका प्रमुख विजू मास्टर हे उपस्थित होते. अमळनेरचे महिला शहर संघटक मनीषा परब यांनी शहरातील पूर्ण 17 प्रभागातील महिलांना एकवटले होते. या कार्यक्रमाला गुलाब भाऊ यांनी महिलांना शिवसेनेच्या 80% समाजसेवा व 20% राजकारण या भूमिकाप्रमाणे महिलांनी काम करावे व शिवसेना ही कायम महिलांसोबत राहील, प्रत्येक घरात शिवसेनेचे विचार पोहोचले पाहिजे असं मार्गदर्शन गुलाबराव यांनी केले. तसेच महानंदाताई यांनी आपण ग्रामीण आणि शहरा संघटना मजबूत होण्यासाठी बऱ्याच महिलांना शिवसेना पक्षाची पदाची जबाबदारी देणार आहोत असं यावेळी म्हणाल्या. तसेच महिलांनी जास्तीत जास्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे विचार घराघरात पोहोचवावे असे मत देखील त्यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमात अनेक महिला उपस्थित होत्या. धरणगावच्या नगरसेविका पारस्कर ताई, शहर संघटक मनीषाताई व शिंदेताई, चौधरीताई, कुंभारताई इत्यादी महिला उपस्थित होत्या. प्रतिनिधी रवी कढरे सह आधार न्यूज जळगाव. देऊळगाव मही येथील मुस्लिम समाजाच्या वतीने ईदगाहाचे कामाचे नूतनीकरण करण्यात आले. या ईदगाहाचे काम समाजाच्या ज्येष्ठ नागरिकांच्या निर्णयाने करण्यात आले. 2019 साली झालेल्या रमजान ईद ची नमाज पठण करण्याकरिता आलेल्या लोकांना नमाज पठण करताना या जागेच्या कमतरतेमुळे नाहक त्रास सहन करावा लागलाय. याच वेळी नमाज पठण झाल्यानंतर सिद्दीक शेठ पहलवान यांनी हा प्रस्ताव मांडला व गावातील सर्व ज्येष्ठ नागरिकांनी व गावकऱ्यांनी होकार दिला आणि वर्गणीला सुरुवात केली. पण यहाँ नमाज अदा करने के लिए तमाम हजरात जमा हुए, लेकिन ईदगाह जो है गांव की आबादी के अतबार से छोटी कम होने की वजह से तमाम लोगों ने फौरन जो है सलाह मशवरा किया और उसी वक्त जो है गांव के लोगों ने तमाम ने जो है ईदगाह बड़ी करने के लिए ताकि सब लोग ईदगाह चबूतरे में नमाज पढ़ सकें, इसलिए सब ने वरगनी गाँव का जो चंदा जमा किया वो तकरीबन 7 लाख रुपये फ़ौरन एक 10 मिनट के अंदर सबने अपना अपना नाम लिखा है, किसने 5,000, किसने 21,000, किसने 51,000, ऐसे गांव के अलहमदिल्ला तमाम हजरात ने जो है बड़े अच्छे अंदाज में चंदा लिखा है, अलहमदिल्ला पैसे भी जमा किए और ईद उल फितर की नमाज के बाद दूसरे दिन से जो है यहां का तामीरी काम शुरू हुआ और अलहमदिल्ला यहां पर जो काम हुआ उस वक्त जो है सिर्फ पुराना जो चबूतरा था उसी के ऊपर जो है सिर्फ कॉन्क्रीट करना था, लेकिन बाद में मशवरा होता गया, काम बढ़ता गया, जिसकी वजह से अभी जो तकरीबन 10 लाख के ऊपर इसका खर्चा सिर्फ तामीरी खर्चा हो रहा है और अल्हम्दुलिल्लाह पैसे भी आ रहे हैं और पैसों की कमी की वजह से कुछ काम बाकी है, जिसकी वजह से भी ऊपर का बेड कंक्रीट बाकी है. जो 10 लाख रुपए एस्टिमेट था पहले वो सिर्फ फाउंडेशन सामने से बढ़ाई गई 50 फीट और पीछे भी 15 फीट बढ़ाई गई, काफ़ी खर्चा बजट बढ़ चुका है, लिहाजा अल्हम्दुलिल्लाह गाँव के लोगों ने बड़ी मेहनत और मशक्कत से और इत्तेहाद से जो है ईदगाह का काम तामीरी काम अंजाम दिया. तर अर्धे ते एक तासात 7 ते 8 लाख रुपये जमा केले. या कामासाठी 10 रुपये पासून ते 25 ते 50 हजार रुपयापर्यंत वर्गणी देण्यात आली. ईदगाहाचे काम ठेकेदार जाहेद हजी साहेब यांना देण्यात आले.
हे काम पूर्ण करण्याकरिता हमीद खान सर यांनी कसरत केली आहे. ईदगाहचे हे काम 1 ते 1.5 महिन्यात करण्यात आले आहे. प्रतिनिधी जुनेद कुरेशी सह आधार न्यूज देऊळगाव. संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले गेवराई येथील टिपरी आणि सोम उत्सवाला 100 वर्षाची परंपरा असून ही परंपरा जतन करून पुढे नेण्यासाठी गेवराई हा टिपरी आणि सोम महोत्सव या पुढे प्रत्येक वर्षी व्यापक प्रमाणात साजरा केला जाईल अशी ग्वाही गेवराई येथील टिपरी आणि सोम स्पर्धेचे आयोजक तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी दिली आहे. नागपंचमीच्या निमित्ताने टिपरी आणि सोम या कलाकृतींची सुमारे 100 वर्षापासूनची परंपरा गेवराई शहराला लाभली आहे. हा सांस्कृतिक वारसा सक्षमपणे चालविण्यासाठी आणि टिपरी व सोम या कलेला प्रोत्साहन मिळावे यासाठी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी मंगळवार दिनांक 6 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता बाजार तळ गेवराई येथे टिपरी आणि सोम स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्पर्धेचा शुभारंभ विजयसिंह पंडित यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर स्पर्धेचे परीक्षक तथा गेवराई शहरातील ज्येष्ठ रंगकर्मी ऍडव्होकेट सुभाष निकम, विठ्ठलराव वादे, डॉक्टर अनिल दाभाडे, कृष्णाजी कणपुरे, बबनराव सोनवणे, दत्ता वाघमारे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. सोमच्या माध्यमातून जे पंचमीला हे 100 वर्षापेक्षा जास्त जुनी परंपराच्या ठिकाणी आहे आणि त्याला आम्ही सिने जे काही जाणकार मंडळी आहेत त्यांच्या माध्यमातून या वर्षीपासून हा टिपरी आणि सोम महोत्सव गेवराई शहरातल्या ठिकाणी सुरू केलाय. ही अतिशय जुनी परंपरा आहे. जुने लोक सांगतात की 50 वर्षापूर्वी आम्ही खेळत होतो तेव्हा सुद्धा आम्हाला माहिती नव्हतं हा महोत्सव त्या ठिकाणी चालू आहे. त्याच्यामुळे या महोत्सवाच्या माध्यमातून गेवराईची एक ओळख संबंध राज्यामध्ये त्या ठिकाणी जावी या दृष्टिकोनातून आणि आजची पिढी येणारी पिढी ज्याला हा जो काही जुना पारंपरिक असा जो काही हा खेळ आहे याची ओळख व्हावी या दृष्टिकोनातून हे वर्ष पहिलं त्या ठिकाणी आहे. या टिपरी महोत्सव आणि सोम महोत्सवाची आम्ही सुरुवात केलेली आहे. यातील जे काही डाव आहेत ते अतिशय नाविन्यपूर्ण डाव त्या ठिकाणी आहेत. प्रतिनिधी अमीन शेख सह आधार न्यूज देवराई. बुलढाणा जिल्ह्यातील मातोळा तालुक्यातील सर्वात मोठी जनसंख्या असणारे गाव धामणगाव बडे येथील मागील 7 दिवसांपासून भारतीय स्टेट बँक धामणगाव शाखेचा कारभार ठप्प झालाय. बुलढाणा जिल्ह्याचे आमदार हर्षवर्धन सपकाळ कार्यकर्ता मेळाव्यासाठी गावात आले. या संदर्भात त्यांच्याशी व्यापारी वर्ग तथा शेतकऱ्यांनी भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. SBI शाखा धामणगाव येथील इंटरनेट सेवा बंद असल्यामुळे कोणतेही व्यवहार होत नसल्याने परिसरातील व्यापारी वर्ग तथा शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे. इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे SBI ATM सुद्धा बंद पडल्याचं पाहावयास मिळत आहे. यामुळे बाहेर गावावरून येणाऱ्या खातेदारांना या सर्व प्रकारचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच शेतकऱ्यांना खते औषधी जास्त दराने उधार घ्यावे लागत आहे. मजूर लोकांना मजुरी देण्याकरिता खात्यात पैसे असून सुद्धा व्याजाने घ्यावे लागत आहे. व्यापारी वर्गाला सुद्धा व्यवहार करण्याकरिता अडचण होत आहे. अशी सूचना व्यापाऱ्यांनी व शेतकरी लोकांनी आमदार साहेबांना दिली. दरम्यान आमदार हर्षवर्धन सपकाळ, गणेश सिंग राजपूत, रवी महाजन, विनोद कदम यांच्या सोबत स्वतः बँकेत जाऊन समस्याची पाहणी केली व वीज बिल थकित असल्यामुळे बंद पडलेली BSNL कार्यालयाची लाईन वीज वितरण विभागाशी संपर्क करून स्वतः उभे राहून लाईन जोडली व बँकेची इंटरनेट सेवा पूर्ववत केली. गेल्या 7 दिवसापासून स्टेट बँक ऑफ इंडिया धामणगाव बडे ही शाखा कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे टोटल बंद होती. आमचे व्यापारी वर्ग, शेतकरी बंधू, आमचे सर्व आर्थिक व्यवहार ठप्प झाले होते. तर BSNL कंपनीने इलेक्ट्रिक बिल न भरल्या कारणामुळे MSEBने BSNL कार्यालयाची लाईन कट केल्यामुळे भारतीय स्टेट बँकेचे व्यवहार कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे बंद झाले होते. तरी आम्ही व्यापारी वर्ग, शेतकरी वर्ग यांनी आमच्या विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय हर्षवर्धनजी सपकाळ यांच्याशी संपर्क साधला असता
ते स्वतः धामणगाव वडे इथे येऊन आमच्या सोबत स्वतः बँकेत आले. त्यांनी अडचणीची पाहणी केली, पाहणी नंतर त्यांची समस्या लक्षात आली आणि स्वतः इलेक्ट्रिक बोर्डाशी संपर्क साधून त्यांनी स्वतः BSNL कार्यालयात येऊन लाईनची जोडणी करून दिली व आमच्या समस्याचे निराकरण केले. बँक मध्ये BSNL इंटरनेटच्या लिंक अभावी कामकाज ठप्प आहे आणि ही अत्यंत निंदनीय अशा स्वरूपाची बाब आहे. BSNL हे भारत सरकारच्या अधीनस्थ असणारी कंपनी आहे आणि ही कंपनी जर शेतकऱ्यांच्या कर्ज प्रकरणाच्या मंजुरातीच्या अनुषंगानं जर ऑनलाईन व्यवस्थित कारभार करत नसेल आणि एवढंच नाही तर बँकांचे कारभार जर ठप्प होत असतील तर ही संतापजनक अशा स्वरूपाची बाब आहे. मागच्या आठवड्यामध्ये शेलगाव बाजार येथील ग्रामीण बँक ही 20 दिवस इंटरनेट अभावी बंद होती आणि तोच किस्सा धामणगावडे या गावातही गेल्या 8 दिवसापासून बँक ही इंटरनेट अभावी बंद आहे. ही अत्यंत चुकीची बाब आहे. या माध्यमातून मी या ठिकाणी या गोष्टीचा निषेध करत असताना प्रतिनिधी फारुख शेख सह आधार न्यूज बुलढाणा. राज्य सरकार आरक्षण देण्याच्या राजकारणाविरोधात सेव मेरिट सेव नेशन मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरात विविध समाजाचे नागरिक, गुणवंत विद्यार्थी, पालकांनी गोविंद विष्णू महाविद्यालय ते तहसीलदार कार्यालयापर्यंत मोर्चा काढलाय. दरम्यान 50% अधिक आरक्षण देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचा यावेळी कडकडून विरोध करण्यात आलाय. राज्य सरकारने आरक्षणात संशोधन करत विविध समाजांना 50% अधिक आरक्षण देण्याचे जाहीर केलंय. सरकारतर्फे आरक्षणाचं राजकारण होत असून यामुळे मेरिटमध्ये येणाऱ्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप सेव्ह मेरिट सेव्ह नेशनच्या वतीनं करण्यात आलाय. याच सरकारच्या निर्णयाविरोधात मोर्चा काढण्यात आला असून सरकारने एक समिती तयार करून आरक्षणाबाबत पुनर्समीक्षा करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. तहसील कार्यालयाच्या परिसरात सभा घेऊन आरक्षणाच्या विरोधात लढा देण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आरक्षित वर्गाच्या कोणत्याही उमेदवाराला खुल्या प्रवर्गातील सीट घेऊ नये. चुकीच्या पद्धतीने जाती अथवा उत्पन्नाचा दाखला घेणाऱ्यांवर कारवाई व्हावी. तसेच प्रत्येकी 5 वर्षात आरक्षणाबाबत धोरणाची समीक्षा व्हावी इत्यादी मागणीही यावेळी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आल्या. प्रतिनिधी फारुख शेख सह आधार न्यूज बुलढाणा. गेल्या 2 दिवसापासून चालू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुण्यामध्ये 2 दिवसापासून जोरदार पाऊस सुरू असल्याने खडकवासला धरण भरले असून धरणातून 46.3 क्युसेकने पाणी विसर्ग होत आहे. त्यामुळे मुळा मुठा नदीला पुराचे स्वरूप आले आहे. पुण्यामधील खडकी बोपोडी हा परिसर पाण्याखाली गेला असून तिथल्या लोकांना मदतीसाठी NDRF टीम तैनात केली आहे. पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी 2 दिवसाची सुट्टी जाहीर केली असून नागरिकांना गरज असेल तरच बाहेर पडण्याचे निवेदन केलं आहे. नदीला आलेल्या पाण्यामुळे बऱ्याच प्रमाणात वाहतूक ठप्प झाली होती. प्रतिनिधी विशाल कापसे सह आधार न्यूज पुणे. तरी होते आजच्या ठळक घडामोडी. अधिक बातम्यांसाठी पाहत रहा आधार न्यूज. तसेच अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या.